डियर स्टूडेंट लिसन हियर सब्जेक्ट मॅथ पेज नंबर पेज नंबर सिक्स्टी थ्री पेज नंबर सिक्स्टी थ्री पान नंबर त्रेसष्ट वर दोन शहरामधलं अंतर आपल्याला कसं मोजायचंय ते या ठिकाणी दिलेलं आहे तेवढं समजून घ्या म्हणजे तुमच्या नेहमी ते लक्षात राहील लक्षात आलं सगळ्यांच्या बघा काय दिलेलं आहे पेज नंबर सिक्स्टी थ्री मी वाचतोय शब्दावर बोट ठेवा समजून घ्या द टाइम टेबल बिलो लिस्ट द प्लेसेस बिटवीन वर्धा अँड नागपूर अँड देअर डिस्टन्स इन किलोमीटर स्टडी इट अँड अँसर द फॉलोईंग क्वेश्चन वर्धा आणि नागपूर या दोन शहरामधलं अंतर इथं किलोमीटरमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही अभ्यासा आणि व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्या खाली जे प्रश्न आहे त्यांची उत्तरं द्या आता बघा वर्ध्यापासून आपण स्टार्ट करतो आहे म्हणजे जी वर्धा झिरो वर्ध्याच्या पुढे आहे वरुण नावाचं गाव ते वर्ध्यापासून सात किलोमीटर सेलू रोड ते वर्ध्यापासून आहे चौदा किलोमीटर तुळजापूर ते आहे वर्ध्यापासून चोवीस किलोमीटर सिंधी ते आहे वर्ध्यापासून बत्तीस किलोमीटर गुमगाव ते आहे वर्ध्यापासून साठ किलोमीटर अंजनी ते आहे वर्ध्यापासून शहात्तर किलोमीटर सेवन्टी सिक्स आणि नागपूर ते आहे वर्ध्यापासून सेवन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी किलोमीटर असा हा चार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे समजा तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा वर्ध्यापासून नागपूर किती सेवंटी नाईन वर्ध्यापासून सिंधी किती थर्टी टू किलोमीटर वर्ध्यापासून तुळजापूर किती ट्वेंटी फोर किलोमीटर असे उत्तरात तुम्हाला व्य पटापट देता आले पाहिजे लक्षात आलं आता त्याच्या खाली बघा काही माहिती दिलेली मी ती वाचतोय तुम्ही शब्दावर बोट ठेवा फ्रॉम विच प्लेस हॅव द डिस्टन्स ऑफ ऑल द अदर प्लेसेस बीन मेजर्ड आपल्याला ते कशी मोजता येईल आता हाऊ फार इज तुळजापूर फ्रॉम वर्धा वर्ध्यापासून तुळजापूर किती दूर आहे त्याचं अंतर किती आहे मग वर्धा बघा समजा वर्धा आपण झिरो स्टेशनला पकडलं तर तुळजापूर किती आहे ट्वेंटी फोर म्हणजे त्याच्यात पुढे लिहायचं उत्तर ट्वेंटी फोर किलोमीटर लिहा हां सेंटीमीटर मिलीमीटर लिहायचं नाही किलोमीटर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येच उदाहरण दिलं होतं की जालन्याचं आणि औरंगाबादचं जर अंतर आपल्याला मोजायचं असलं तर ते सेंटीमीटरमध्ये मोजता येणार नाही मिलीमीटरमध्ये मोजता येणार नाही ते आपल्याला किलोमीटरमध्येच मोजावं लागेल व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सिंधी अँड नागपूर सिंधी आणि नागपूर यांच्या मधात किती अंतर आहे मग हे करताना तुम्हाला काय करावं लागेल सेवन्टी नाईन नागपूर मायनस सिंधी थर्टी टू किती करावं लागेल थर्टी टू म्हणजे तुम्हाला ते उत्तर बरोबर येऊन जाईल तिसरं व्हाट इज द डिस्टन्स बिटवीन सेलू रोड अँड अंजनी मग अंजनी किती आहे सेवन्टी सिक्स आणि सेलू रोड किती आहे सेवन्टी सिक्स कुठून येते वर्ध्यापासून मग मी तुम्हाला मायनस काय करायचं सांगतो आहे सेवन्टी सिक्स मायनस वर फोर फोर्टीन तुम्ही जर केलं तर बरोबर स सेलू रोड आणि अंजनी याच्यामधलं अंतर त्या ठिकाणी येईल समजलं सगळ्यांना त्याच्यापुढे ते, ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे आता त्याच्या खाली बघा याच्या अगोदर आपण फ्रॅक्शन पाहताना हाफ क्वार्टर अँड थ्री क्वार्टर ऑफ अ किलोमीटर अँड अ मीटर आता आपल्याला किलोमीटरचं आणि मीटरचं हाफ क्वार्टर आणि थ्री क्वार्टर पाहायचं आहे आपण फ्रॅक्शनमध्ये पाहिलं सेक्शनमध्ये आपण पाहिलं पूर्ण पोळी अर्धी केल्यावर हाफ पोळी त्याचे पुन्हा भाग केल्यानंतर क्वार्टर पोळी तीन क्वार्टर जर घेतले तर थ्री क्वार्टर म्हणजे पाऊल हे आपण पाहिलं आता इथे बघा हाफ क्वार्टर अँड थ्री क्वार्टर्स ऑफ अ किलोमीटर अँड अ मीटर इथं दिलेले आहे फिफ्टी सेंटीमीटर प्लस फिफ्टी सेंटीमीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर हा लक्षात मग फिफ्टी सेंटीमीटर टेकन ट्विच इन हंड्रेड सेंटीमीटर दॅट इज अ वन मीटर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपण जर कापड दुकानात गेलो तर आपण जर कापड घेतलं तर तो दुकानदार आपल्याला मीटरच्या याच्यात मोजून देतो समजा आपल्याला एक मीटर घ्यायचं असलं तर तो शंभर सेंटीमीटर देतो जर अर्धा मीटर घ्यायचा असला तर तो पन्नास सेंटीमीटर देतो म्हणजे पन्नास सेंटीमीटर आणि पन्नास सेंटीमीटर असे दोन जर आपण अर्ध एकत्र केले तर तो एक मीटर होतो ओके आता इथे दिलेलं बघा फिफ्टी सेंटीमीटर प्लस ट्वेंटी फाय सेंटीमीटर म्हणजे हाफ अ मीटर अँड वन क्वार्टर ऑफ अ मीटर इज इक्वल टू सेवेंटी फाय सेंटीमीटर मग सेवेंटी फाय सेंटीमीटर काय झालं थ्री क्वार्टर ऑफ अ मीटर थ्री क्वार्टर ऑफ अ मीटर म्हणजे वन हॅफ वन हाफ सॉरी वन हाफ अँड वन क्वार्टर मेक्स थ्री क्वार्टर म्हणजे एक चतकोर आणि एक अर्धा मिळून आपण एक पाऊन तयार होतो हे आपल्याला माहीत आहे मग त्याच्या खाली बागायला लिहिलेले त्यांनी हाफ ऑफ अ मीटर इज फिफ्टी सेंटीमीटर थ्री क्वार्टर्स ऑफ अ मीटर इज सेवेंटी फाय सेंटीमीटर हाफ ऑफ अ मिटर इज अ फिफ्टी सेंटीमीटर मग ट्वेंटी फाय सेंटीमीटर प्लस ट्वेंटी फाय सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी सेंटीमीटर ट्वेंटी फाय सेंटीमीटर टेकन स्वीच इज अ फिफ्टी सेंटीमीटर हाफ ऑफ फिफ्टी सेंटीमीटर इज अ ट्वेंटी फाय सेंटीमीटर म्हणजेच हाफ ऑफ हाफ इज वन क्वार्टर मीटर म्हणजे वन क्वार्टर ऑफ मीटर इज अ ट्वेंटी फाय सेंटीमीटर म्हणजे एका मीटरचे पाव भाग म्हणजे पंचवीस सेंटीमीटर लक्षात आलं सगळ्यांच्या आता शेवटचं वन थाउजंड मीटर इज इक्वल टू वन किलोमीटर फाय हंड्रेड मीटर प्लस फाईव्ह हंड्रेड मीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर हाफ ऑफ वन थाउजंड इज फाईव्ह हंड्रेड देअर फोर फाईव्ह हंड्रेड मीटर इज इक्वल टू हाफ अ किलोमीटर ट्वेंटी फायव्ह मीटर इज इक्वल टू अ क्वॉर्टर किलोमीटर अँड सेवन फिफ्टी मीटर इज इक्वल टू थ्री क्वार्टर ऑफ अ किलोमीटर म्हणजे हे किलोमीटरचे अर्धा पाव आणि पाऊन किती होईल ते या ठिकाणी दिलेलं आहे आता तुम्हाला याच्यातलं करायचं काय आहे पहिले जे वर्ध्याचं आणि नागपूरचं इथे जसं आखायचं आहे त्याच्या खाली जे तीन प्रश्न दिले त्या तीन प्रश्नाचे उत्तर लिहायचं बाकीचं हाफ क्वार्टर अँड थ्री क्वॉर्टरची जी माहिती आहे ती जशीची तशी लिहायची आणि पेज नंबर सिक्स्टी थ्रीवर सगळ्यात खाली बघा एक्झरसाईज दिलेलं आहे मॅच द फॉलोईंग तुम्हाला जोड्या लावायच्या आहे जोड्या जुळवायच्या आहे इकडे बघा हाफ मीटर थ्री क्वार्टर किलोमीटर क्वार्टर मीटर क्वार्टर किलोमीटर हाफ किलोमीटर अँड थ्री क्वार्टर मीटर हे दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला ट्वेंटी फाय सेंटीमीटर फाईव्ह हंड्रेड मीटर सेवेंटी फाय सेंटीमीटर फिफ्टी सेंटीमीटर टू फिफ्टी मीटर अँड सेवन फिफ्टी मीटर योग्य यांच्या जोड्या जुळवायच्या आहे बाण मारायचे काय मारायचे बाण मारायचे आहे पुस्तकावर नाही हे वहीवर लिहायचं आहे जसं तसं आपल्या मॅचच्या आणि मॅच द फॉलिंग करायचे आहे दुसरं आहे बघा मॅच द फॉलिंग इकडं आहे थ्री मीटर थ्री किलोमीटर टू मीटर फोर सेंटीमीटर फोर किलोमीटर अँड टू सेंटीमीटर त्याच्या पुढच्या ग्रुपमध्ये आहे बघा बी ग्रुपमध्ये अगडबगड जसं आपण म्हणतो फोर झिरो फोर्टी किलोमीटर टू हंड्रेड सेंटीमीटर थ्री mm, हंड्रेड सेंटीमीटर ट्वेंटी मिलीमीटर थ्री थाउजंड मीटर अँड फोर थाउजंड मीटर याप्रमाणे लक्षाला सगळ्यांच्या समजलं पेज नंबर सिक्स्टी थ्रीवरचं व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि जसं जसं सोडवा तुम्हाला फक्त प्रश्न वर्ध्याचा आणि नागपूरचं जे आहे ते तीन प्रश्न सोडवायचे आणि खालच्या ज्या ज्या दोन जोड्या लावलेल्या आहेत ते सोडवायचे बाकी तुम्हाला जसं जसं लिहायचं आहे समोर सगळ्यांना ओके थँक्यू